भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीमध्ये गायीच्या वासराचं सिरम वापरलं जातं असा धक्कादायक आरोप केलाय काँग्रेसच्या पवन खेरा यांनी. काँग्रेसकडून लसीकरणाबाबत भ्रम पसरला जातोय आणि हे काँग्रेसने केलेलं महापाप आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे भाजपच्या संबित पात्रा यांनी. काँग्रेस लसीकरणाबाबत भ्रम पसरवतोय अशी प्रतिक्रिया भाजपकडून आली आहे. आपण पाहताय काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीमध्ये गायीच्या वासराचं सिरम वापरलं जातं असा धक्कादायक आरोप काँग्रेसच्या पवन खेरा यांनी केलेला आहे. इसको पब्लिक इशू राकेश जी बनाना नहीं पड़ता, ये पब्लिक का ही पैसा है, ये पब्लिक का ही इशू है और हम और आप भी पब्लिक के ही नुमाइंदे हैं, आप पत्रकार के तौर पर और हम राजनीतिक के तौर पर. तो हम वही मुद्दे उठाते हैं जो पब्लिक से संबंधित होते हैं, उनकी जिंदगी को प्रभावित करते हैं. वह मुद्दे हैं, हमें बनाने की आवश्यकता नहीं है, हम सिर्फ उन्हें आवाज दे रहे हैं जो आपके सामने है. उन्होंने ये आक्षेप लगाया है कि जो कोवैक्सीन है उसमें गाय के बछड़े का सिरम होता है, उसमें गाय के बछड़े का खून होता है. कांग्रेस पार्टी ने जिस प्रकार की उद्दंडता की, धृष्टता की, महापाप किया है, द कांग्रेस पार्टी हैज सिंड टुडे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे मुंबई काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेस आमदार दिशांत सिद्धिकींनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर गंभीर आरोप केलेत. भाई जगताप आपल्या विरोधात कारवाया करत असल्याचा आरोप दिशांत सिद्धिकींनी केलाय. तशा आशयाचं पत्र त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींकडे नेलेलं आहे. पुण्यातल्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी इथं दूध व्यावसायिक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. दुधाला हमी भाव द्यावा अशी मागणी पुणे जिल्हा सकाळू समितीनं श्रीकांत करे यांनी केलेली आहे. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गावर मधोमध चुकीच्या पद्धतीनं भिंत बांधल्यामुळे एका दुचाकी स्वाराला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी स्वाराचा जबडा फाटलेला आहे. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर पोलीस गस्त घालत असताना एक व्यक्ती संशयितरित्या आढळून आला. त्याची विचारपूस केली असताना त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यात 9 लाख रुपये आढळले. त्याबाबत समाधानकारक उत्तर तो देऊ शकला नाही, त्यामुळे अखेर अवैधरित्या पैशांची वाहतूक करत असल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेस आमदार दिशांत सिद्धिकींनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर गंभीर आरोप केलेत. भाई जगताप आपल्या विरोधात कारवाया करत असल्याचा आरोप दिशांत सिद्धिकींनी केलाय. तशा आशयाचं पत्र त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींकडे नेलेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे